टिकून ठेवू या संदर्भातला प्रचार प्रसार होताना पाहायला मिळतोय मोदीजींची मुख्यमंत्री देवे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभा त्याच अनेक दिग्गजांच्या सभा ज्या आहेत त्या तुमच्या जालना मतदारसंघामध्ये लागलेल्या होत्या खरं सांगायचं म्हणजे आतापर्यंत अनेकदा मराठा समाजाला आरक्षण देऊ असं म्हणून सगळ्यांनीच त्याची फसवणूक केली असं मी म्हणेल तुम्ही बघा ना धनगर समाजालाही पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही आरक्षण देऊ अशा पद्धतीची भूमिका घेतली होती झालं का यांच्यावर भरोसा राहिला नाही यांनी आतापर्यंत एवढी जुमलेबाजी केली ना आता यांच्यावर विश्वास ठेवायला कोणी तयार नाही आणि म्हणून याही वेळेला त्यांच्यावर विश्वास नसल्यामुळे निश्चितपणाने बदल हा आढळ आहे शेवटचा प्रश्न खरं तर चौथ्या टप्प्याची निवडणूक होते काँग्रेस कुठेतरी आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळतंय काँग्रेसच्या बाजूने संपूर्ण राजकीय वातावरण जे आहे ते पेटलेलं पाहायला मिळते प्रियंका गांधी देखील नंदुरबारमध्ये दे येऊन गेला त्यांच्या सभांना देखील प्रचंड असा प्रतिसाद मिळालेला आहे यंदा काँग्रेसमध्ये ती नवचेतना ऊर्जा जी आहे ती निर्माण झालेली आहे निश्चितपणाने आमचे नेते आदरणीय राहुल गांधी साहेबांनी जी भारत जोडो यात्रा यात्रा काढली त्यानंतर लोकांमध्ये एक परिवर्तन मला पाहायला मिळालं ते म्हणजे नाही काँग्रेसच या देशाला निश्चितपणाने तारू शकेल सर्व जाती धर्माला घेऊन चालायला चालाय चालू शकेल आणि राहुल गांधी साहेबांनी किंबहुना मल्लिकार्जुन खारगे साहेबांनी आणि आदरणीय सोनिया गांधींनी शरद पवार साहेबांच्यासारखे मोठे नेते आदरणीय उद्धव ने साहेबांसारखे मोठे नेते किंबहुना मो राज्यातले आणि देशातले सर्व मोठे नेते एकत्र केले सर्व पक्ष एकत्र केले आणि महाविकास आघाडी तथा इंडिया गठबंधन केलं त्यामुळे निश्चितपणाने यावेळेला देशामध्ये सरकारसुद्धा इंडिया आघाडीचं येईल अशा पद्धतीचं वाद davran devlet dışarı...